नमस्कार मित्रांनो, करंट अफेअरच्या आजच्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज 15 ऑक्टोबर आहे आणि आज दसरा आहे, तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया. बघा, आज 15 ऑक्टोबरचे आपण महत्त्वाचे 10 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होईल, ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. तर कालचा तुमच्यासाठी प्रश्न होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सुरुवात केलेल्या इंडियन स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत. तर याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष कोण आहेत, तर राहुल वत्से आहेत. जे तुमच्यासाठी प्रश्न विचारले जातात त्याचं खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला ज्याचा जास्त फायदा होईल. तर बघा, आजच्या सेशनचा पहिला प्रश्न काय आहे, आंतरराष्ट्रीय ई कचरा दिवस कधी साजरा केला जातो. तर 14 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ई कचरा दिवस साजरा केला जातो आणि WEEF द्वारे 2018 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. आता WEEF काय आहे, तर वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक फोरम आहे आणि या फोरमद्वारे हा दिवस साजरा केला जातो. आता बघा अजून एक महत्वाची गोष्ट, भारतातील पहिलं ई कचरा क्लिनिक कोठे उभारण्यात आलेलं आहे असं जर तुम्हाला विचारलं, तर भारतातील पहिलं ई कचरा क्लिनिक भोपाळ येथे उभारण्यात आलेलं आहे. भोपाळ कुठे आहे, तर मध्य प्रदेशमध्ये. हा एक मुद्दा लक्षात असू द्या. आता पुढील प्रश्न बघा, अंडर 17 फिफा महिला विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे. तर हा विश्वचषक भारतात आयोजित करण्यात येणार आहे आणि फिफानं नुकतंच याच्या मॅस्कॉटचं अनावरण केलेलं आहे. तर ते मॅस्कॉट बघा काय आहे, तर इव्हा नावाच्या या मॅस्कॉटचं अनावरण केलेलं आहे. आणि याचा उद्देश काय आहे, भारत आणि जगभरातील महिला आणि मुलींना त्यांच्या क्षमता ओळखण्यासाठी प्रेरित करणे या मॅस्कॉटचा उद्देश आहे. आता फिफा विषयी महत्वाचं बघा, तर फिफाचं पूर्ण स्वरूप काय आहे, तर फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन. आणि याची स्थापना कधी झालेली आहे, तर 21 मे 1904 रोजी स्थापना झालेली आहे. याचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक येथे याचं मुख्यालय आहे. आणि याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर जियानी इन्फेंटिनो हे याचे सध्याचे अध्यक्ष आहे. आता पुढचा प्रश्न बघा, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर बघा, भारतातील पहिले अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे. तर हे सेंटर राजस्थान येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. राजस्थानमध्ये कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे, तर विवेकानंद ग्लोबल युनिव्हर्सिटी जयपूर येथे याचे अनावरण नुकतेच करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे, तर नवीन कल्पनांचे समर्थन करणे व त्यांना पाठबळ देणे हे याचं उद्दिष्ट आहे. आता राजस्थानविषयी इथं बोललेलं आहे, तर राजस्थानविषयीच्या महत्त्वाच्या बाबी बघूया. राजस्थानचे राज्यपाल कोण आहेत, तर कलराज मिश्र हे राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत. इथे कोणकोणते नॅशनल पार्क आहे, तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान येथे आहे, मुकुंदरा हिल्स राष्ट्रीय उद्यान येथे आहे आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान येथे आहे. आणि त्याचप्रमाणे राजस्थानचं घुमर हे लोकनृत्य पण फेमस आहे, हे पण लक्षात असू द्या. आता हा प्रश्न बघा, एक दिवसीय सामन्यात शतक करणारी सर्वात युवा फलंदाज कोण बनले आहे. तर एमी हंटर. आता या एमी हंटर यांचं वय किती आहे, तर 16 वर्ष आहे. यांनी 16 वर्षी शतक केलेलं आहे आणि यांनी भारताच्या मिताली राज यांचा पण विक्रम मोडलेला आहे. मिताली राजनं 16 वर्ष आणि 205 दिवस इतकं वय असताना शतक केलं होतं. आता हे शतक कोणी केलेलं आहे, एमी हंटर. आणि ह्या 16 वर्षाचे आहेत. आणि ह्या कोणत्या देशाचे आहेत असं जर विचारलं, तर या आयर्लंड देशाचे आहेत. आणि यांना कोणाविरुद्ध शतक केलेलं आहे, तर झिम्बॉम्बे या देशसंघाविरुद्ध खेळताना हे शतक केलेलं आहे. इतके मुद्दे सुद्धा लक्षात असू द्या. आता हे एमी हंटर आहेत. आता आपण पुढील प्रश्न बघूया, जागतिक भूक निर्देशांक 2021 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे. तर या निर्देशांकामध्ये भारत 101व्या स्थानी आहे आणि 116 देशाच्या यादीमध्ये भारत 101व्या स्थानी आहे. आणि भारताचा स्कोअर काय आहे, तर 27.5 इतका स्कोअर आहे. आणि या निर्देशांकानुसार जागतिक भूक निर्देशांक 2021 मध्ये पहिल्या क्रमांकावर 18 देश आहेत. आणि सर्वात शेवटचा म्हणजे 116वा देश कोणता आहे, तर सोमालिया हा सर्वात शेवटचा देश आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. आता जागतिक भूक निर्देशांकाविषयी काही महत्त्वाच्या बाबी बघा, ग्लोबल हंगर इंडेक्स. हा इंडेक्स कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्ट हंगर लिव्ह यांच्याद्वारे 2006 पासून प्रकाशित केला जातो. यामध्ये कुपोषण, चाइल्ड वास्टिंग, बाल स्टंटिंग आणि बालमृत्यू यांचा विचार केला जातो. आता चाइल्ड वास्टिंग म्हणजे काय, की 5 वर्षाखालचे असे लहान मुलं की ज्यांचे वजन त्यांच्या उंचीच्या मानानुसार कमी आहे. आणि बाल स्टंटिंग म्हणजे 5 वर्षाखालचे असे लहान मुलं की ज्यांची उंची त्यांच्या वयासाठी कमी आहे. आणि त्याचप्रमाणे यामध्ये 0 ते 100 असा स्कोर दिला जातो. ज्याचा स्कोर 100 आहे त्याची परिस्थिती सर्वात वाईट आणि ज्याचा स्कोर 0 आहे त्याचीच परिस्थिती सगळ्यात चांगली आहे. भारताला यावेळेस किती, भारताचा 27.5 इतका स्कोर आहे आणि त्यानुसार भारत
गंभीर उपासमार देशाच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. एवढे सगळे महत्वाचे पॉइंट आहेत, तर सगळे पॉइंट लक्षात असू द्या. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. पंतप्रधान मोदी यांचे सल्लागार म्हणून नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर नुकतीच अमित खरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि किती 2 वर्षासाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि ती 1985 झारखंड बॅचचे IAS अधिकारी आहेत. हा पण लक्षात असू द्या मुद्दा. तर पुढील प्रश्न बघूया आता. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत धावलेल्या पहिल्या लांब पल्ल्याच्या मालगाडीचे नाव काय आहे? तर त्रिशूल असे त्या मालगाडीचे नाव आहे. आता नुकतंच त्रिशूल आणि गरुड या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अनावरण करण्यात आलेलं आहे. यांची लांबी किती आहे? तर बघा, 3 मालगाड्यांच्या लांबी इतकी यांची लांबी आहे. यात 177 डबे असणार आहे. हे पण महत्वाचे मुद्दे आहेत, लक्षात असू द्या. आता भारताच्या रेल्वे बोर्डाविषयी पण आपण विचार करूया. बघा, रेल्वे बोर्डची स्थापना कधी झालेली आहे? तर 1905 याची स्थापना झालेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अध्यक्ष सुनीत शर्मा हे आहे. आणि रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री आहेत. आणि सध्या भारतात 18 रेल्वे विभाग आहेत. आणि 18वा रेल्वे विभाग याचं 2019 स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं नाव काय आहे? तर दक्षिण तट रेल्वे याचं नाव आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर विशाखापट्टणम याचं मुख्यालय आहे. एवढे पॉइंट लक्षात असू द्या, महत्वाचे पॉइंट आहे. तर पुढील प्रश्न बघा. फायर बोल्टने ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नेमणूक केली आहे? तर फायर बोल्टने नुकतीच ब्रँड अँबॅसिडर म्हणून विराट कोहली याची नेमणूक केलेली आहे. आता हा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या करुप्पर कलमकारी पेंटिंगला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे? तर तमिळनाडूमधील करुप्पर कलमकारी पेंटिंगला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. आता तमिळनाडूविषयी पण महत्वाच्या बाबी बघून घ्या. तर तमिळनाडूचे राज्यपाल कोण आहेत? तर RN रवी हे राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. आणि येथे कोणकोणते नॅशनल पार्क आहेत? तर मुदुमलाई नॅशनल पार्क येथे आहे, गिंडी नॅशनल पार्क येथे आहे, गल्फ ऑफ मन्नार मरीन नॅशनल पार्क येथे आहे, आणि मुकुर्ती नॅशनल पार्क पण येथे आहे. आणि त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये कल्पकम येथे अणुविद्युत केंद्र आहे. आपण मुद्दा लक्षात असू द्या. तर आजचा शेवटचा प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी कोणत्या बँकेने देशभरात मायक्रो ATM सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ही घोषणा नुकतीच कोटक महिंद्रा बँकेने केलेली आहे. आता कोटक महिंद्रा बँक, तर कोटक महिंद्रा बँकेची स्थापना कधी झालेली आहे? 2003 याची स्थापना आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे. आणि याचे संस्थापक कोण आहेत? तर उदय कोटक हे संस्थापक आहेत. आणि आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न बघा काय आहे. जगातील पहिल्या सेल्फ ड्रायव्हिंग ट्रेनचे अनावरण कोणत्या देशाने केले आहे? तर याचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर आजचं सेशन इथं संपलेलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होईल, ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.